अपूर्णांकाचा पूर्णांकाने गुणाकार. आपल्याला माहित आहे की गुणाकार म्हणजे पुनरावृत्ती बेरीज प्रक्रिया. चला एक उदाहरण पाहू. असं समजा की आपल्याला चौरसाची परिमिती माहीत करायची आहे, ज्याची प्रत्येक बाजू 1/4 किलोमीटर आहे. आपल्याला माहीत आहे की चौरसाची प्रत्येक बाजू समान असते, म्हणून एकूण लांबी 1/4 अधिक 1/4 अधिक 1/4 अधिक 1/4. आपण याला 4×1/4 असेही लिहू शकतो. पूर्णांकाला अपूर्णांकाने गुणण्यासाठी छेद समान ठेवा आणि पूर्णांकाला अपूर्णांकाच्या अंशाने गुणा. बरोबर 2×3/5 बरोबर 2×3/5 बरोबर 6/5 8×7/4 बरोबर 8×7/4 बरोबर 56/4 बरोबर 14 4/9×5 बरोबर 4×5/9 बरोबर 20/9. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला पूर्णांकाने गुणण्यासाठी पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांकामध्ये रूपांतर करा आणि नंतर गुणाकार करा. 3×1/5×2 बरोबर 16/5×2 बरोबर 32/5.